नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत। TET मार्गदर्शनाच्या संदर्भातले संभाव्य प्रश्न या संदर्भात मानसशास्त्र या विषयातील काही प्रश्नांचा आज आपण विचार करणार आहोत। यापूर्वीच भूगोल आणि नागरिकशास्त्र या विषयातील प्रश्नांचा आपण काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे। आजचा व्हिडिओ क्रमांक 3 असून या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्र या विषयामधील काही संभाव्य प्रश्नांचा विचार करणार आहोत। त्याच्यामधला पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे बघा, वाढ दृढीकरणाच्या काळास डॅश असं म्हणतात। वाढ दृढीकरणाच्या काळास डॅश असं म्हणतात। पर्याय नंबर 1 आहे कुमारावस्था, पर्याय नंबर 2 आहे किशोरावस्था, पर्याय नंबर 3 आहे बाल्यावस्था आणि पर्याय नंबर 4 आहे तारुण्यावस्था। म्हणजे बघा, वाढ आणि दृढीकरणाच्या काळास, म्हणजे वाढ जास्त होण्यास किंवा विकसित होण्यास कोणत्या काळामध्ये सुरुवात होते, तर याचं अचूक उत्तर आहे बघा, किशोरावस्था। प्रश्न क्रमांक 2 आहे, जॉन पियाजे यांच्या उपपत्तीप्रमाणे क्रम लावणं, म्हणजे दोन गोष्टीमध्ये क्रम लावणं, लांबी रुंदी ओळखणं हे व्यवस्थित डॅश व्यवस्थित जमत नाही, कोणत्या अवस्थेमध्ये हे डॅश जमत नाही, तर याचं उत्तर आहे बघा, मृत क्रियात्मक या अवस्थेमध्ये व्यवस्थित जमत नाही। काय जमत नाही? क्रम लावणं, त्याच्यानंतर लांबी रुंदी ओळखणं हे याच्यामध्ये आपल्याला जमत नाही। त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे बघा, कोहलबर्गने नैतिक विकासाच्या किती पातळ्या सांगितल्या आहेत? तर कोहलबर्ग हा जो मानसशास्त्रज्ञ होता, त्यांनी विकासाच्या, वाढ आणि विकासाच्या संदर्भात त्यांनी स्वतःची आपली उपपत्ती मांडलेली आहे आणि त्याच्या उपपत्तीमध्ये त्यांनी किती पातळ्या सांगितलेल्या आहेत? तर पर्याय क्रमांक 1 आहे 1, पर्याय क्रमांक 2 आहे 3, पर्याय क्रमांक 3 आहे तो 6 आणि पर्याय क्रमांक 4 आहे तो 4। म्हणजे कोहलबर्गने नैतिक विकासाच्या 3 पातळ्या सांगितलेल्या आहेत। त्यानंतर बघा, उंची, वजन, अवयव यात बदल होणं म्हणजे डॅश होय। उंची, वजन, अवयव यात बदल होणे म्हणजे डॅश होय, विकास, वाढ, सराव यापैकी नाही। तर याचं अचूक उत्तर आहे वाढ। उंची वाढणे, वजन वाढणे, अवयव यामध्ये बदल होणं याला काय म्हणतात? तर वाढ असं म्हणतात। पुढचं आहे, व्यक्तीस प्राप्त होणारी बुद्धिमत्ता, संबोध, स्मरण हे डॅशचे उदाहरण आहे। व्यक्तीस प्राप्त झालेली त्याची बुद्धिमत्ता असेल, संबोध असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना असेल, स्मरण असेल, हे कशाचं उदाहरण आहे? तर याचं अचूक उत्तर आहे विकासाचं उदाहरण आहे। प्रश्न पुढचा आहे बघा, नवीन परिस्थितीत प्रतिसाद देण्याचे आयोजन जागृतीमुळे आपण करत, नवीन परिस्थितीला प्रतिसाद देण्याचं आयोजन जागृतीमुळे आपण करतो त्यास डॅश असं म्हणतात। तर पर्याय क्रमांक 1 आहे अध्यापन, पर्याय क्रमांक 2 आहे परिणाम, पर्याय क्रमांक 3 आहे अध्ययन आणि पर्याय क्रमांक 4 आहे तो प्रतिसाद। याचं अचूक उत्तर आहे ते अध्ययन। दृष्टिदोषावर मात करण्यासाठी पुढीलपैकी कोणती बाब करू नये? दृष्टिदोष जर असेल तर तो मात करण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट करू नये? तर पुस्तक जवळ घेऊन वाचू नये, सॉरी, पुस्तक जवळ घेऊन वाचावे हे त्याचं अचूक उत्तर आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गिलफोर्ड यांनी मांडलेल्या बहुविध बुद्धिमत्ता या विषयाच्या उपपत्तीमध्ये एकूण किती घटक मांडलेले आहेत? तर गिलफोर्ड नावाचा जो मानसशास्त्रज्ञ होता, त्यांनी त्याच्या बहुविध बुद्धिमत्ता या उपपत्तीमध्ये 120 उपपत्त्या मांडलेल्या आहेत आणि 3 मित्या मांडलेल्या आहेत। डॅश यांनी बुद्धिगुणांकाचं सूत्र सांगितलं, तर बुद्धिगुणांकाचं सूत्र आहे बघा, मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100। हे विल्यम टर्मन या मानसशास्त्रज्ञाने काय केलेलं आहे, बुद्धिगुणांकाचं सूत्र सांगितलेलं आहे। दिलेल्या नियमामध्ये अनुवंशाचा नियम कोणता नाही? खाली वेगळ्या प्रकारचे नियम दिलेले आहे, त्यापैकी अनुवंशाचा नियम जे आहेत, अनुवंशाच्या संदर्भातले नियम आहेत,
परंतु एक वेगळा नियम आहे तो आपल्याला याच्यामध्ये ओळखायचा आहे आणि तो नियम आहे तो परिणामाचा नियम. कारण की परिणामाचा नियम हा थॉर्नडाईक नावाचे जे मानसशास्त्रज्ञ होते त्यांनी त्यांची प्रयत्न परमाद उपपत्ती मांडलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे मांडलेलं आहे. अशा पद्धतीने आज आपण मानसशास्त्र विषयामधील 10 संभाव्य प्रश्न पाहिलेले आहेत. याच्या संदर्भात आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ पाहिला याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.